नमस्कार। गीतासार भाग 105, ब्रह्मविचार भाग 45, ब्रह्मस्वरूप सांख्य दर्शन तत्वमीमांसा भाग 1, प्रकृति पुरुष विवेक। ओम श्री ज्ञानेश्वराय नमः। सांख्य दर्शनातील तत्वमीमांसेत दोन सिद्धांत येतात, प्रकृती पुरुष विवेक व विकासवाद। या दोन्हीमुळे सृष्टीतील पदार्थ व सृष्टी निर्मिती यांचे ज्ञान होते। सांख्य दर्शन हे द्वैतवादी आहे, कारण जगाचे मूलतत्व दोन आहेत असे मानते। ते तत्व पुरुष व प्रकृती हे आहेत। ते दोन स्वतंत्र पदार्थ, द्रव्य, वस्तू किंवा तत्व आहेत व ते नित्य आहेत। काही उपनिषदात सांख्यास त्रेयवादी देखील मानले आहे, कारण प्रकृती पुरुष ही दोन तत्वे व त्यांचा संयोग हे तिसरे तत्व असे तीन पदार्थ नित्य मानण्यात आले आहेत। प्रकृती व पुरुष यांची सिद्धता सत्कार्यवादातून व सामान्यतो दृष्ट म्हणजे ज्यास आपण सामान्य म्हणजे कॉमन व दृष्टी म्हणजे सेन्स कॉमन सेन्स म्हणतो, त्या अनुमानाने शेश्वत अनुमानाने व्युत्क्रम सिद्धता पद्धतीने करण्यात आली आहे। व्युत्क्रम पद्धती म्हणजे साध्यावरून पक्षापर्यंत जाणे। या ठिकाणी हे विशेष लक्षात येते की कॉमन सेन्स अनुमान व व्युत्क्रम सिद्धता यांचा उपयोग भारतीय दर्शनात कितीतरी पूर्वीच केलेला आहे। प्रकृती पुरुष विवेक म्हणजे सृष्टीच्या निर्मितीसाठी पुरुष आणि प्रकृती या दोनच मूलभूत पदार्थांची आवश्यकता आहे। प्रकृती आणि पुरुष अनादि व अनंत आहेत, ते दोन्ही एकमेकापासून भिन्न आहेत। प्रकृती पुरुष होऊ शकत नाही आणि पुरुष प्रकृती होऊ शकत नाही। पुरुष आणि प्रकृती हे भिन्न आहेत हे ज्ञान सांख्यज्ञानामुळेच होते। दृष्टवदानुस्र विकस ह्या विशुद्धी क्षयातिशयशुक्ता तद्विपरीत श्रेयान व्यक्ता व्यक्त ज्ञ विज्ञानात। वेदातील उपाय हे क्षयदोषयुक्त आहेत, त्यामुळे त्यांच्यापेक्षा वेगळा उपायच दुःखनिवृत्तीसाठी श्रेयस्कर होईल। जो व्यक्त व अव्यक्त प्रकृती आणि ज्ञ म्हणजे पुरुष यांच्या भेदासहित इतरही भेद सांगतो तो सांख्यशास्त्र हाच खरा उपाय आहे। ज्यावेळी प्रकृती व पुरुष यांच्यातील भेद म्हणजे पुरुष हा प्रकृतीपासून वेगळा आहे याचे ज्ञान होते, त्यावेळी संसाराचे अस्तित्वच नाहीसे होते। हे भेद ज्ञानाचे म्हणजेच विवेक ज्ञानाचे वैशिष्ट्य आहे। एवं तत्वाभ्यासन नास्मी नमे नाहम मित्यपरिशेषम अविपर्यायाद्विशुद्ध केवल मुत्पद्यते ज्ञानम। पुरुष व प्रकृती यांच्या संयोगातून विश्वाची निर्मिती होते। या दोन्ही तत्वांचे स्वभाव गुण हे एकमेकांच्या विपरीत आहेत। प्र म्हणजे पूर्वी आणि कृती म्हणजे कार्य। कार्याच्या पूर्वी जी असते ती प्रकृती होय। प्रकृतीचे गुणधर्म असे आहेत, त्रिगुणम विवेकी विषयाः सामान्य मचेतेनम प्रसवधर्मी व्यक्तम तथा प्रधानम तद्विपरीत तथाश्च पुमान। प्रकृती त्रिगुणात्मक अविवेकी म्हणजे भेदज्ञानशून्य अविद्यात्मक, विषय म्हणजे इंद्रियांचे भोगसाधन इंद्रियाचे ज्ञानसाध्य, सामान्य म्हणजे सर्वांसाठी सारखी, अचेतन म्हणजे जड, प्रसवधर्मी म्हणजे विकारी, व्यक्त जगाचे अधिकारण, सक्रिय बंधनकारक, देशकालाने बद्ध एक व भोग्य आहे। याच्या विपरीत पुरुषाचे गुणधर्म आहेत। पुरुषाचे गुणधर्म त्रिगुणातीत ज्ञानस्वरूप अविषय, इंद्रियांना ज्याचे ज्ञान होत नाही अविषय असल्यामुळे सामान्य असामान्य यांच्या पलीकडे चेतन अविकारी जगतातीत निष्क्रिय मुक्त देशकालातीत अनेक व भोक्ता आहे। पुरुषाचे गुणधर्माचे सर्वथा प्रकृतीच्या विरुद्ध आहेत। पुरुष प्रकृतीने वेढलेला असतो म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अर्जुना तयापरी सुनला ऐसा आहे शरीरी म्हणून पुरुष गावधारी म्हणजे तया ते। जो देहपुरीमध्ये शयन करतो त्यास पुरुष म्हणतात। किंवा आणि प्रकृती पतिव्रते पडिला एक पत्नीव्रते येणे ही कारणे जया ते पुरुषू म्हणे।
जो पतिव्रता प्रतिशयित एकपत्नी व्रताचे आचरण करीत असतो म्हणूनही त्यास पुरुष म्हणतात. सर्वच तत्वज्ञानांमध्ये विश्वाचे कारण म्हणून प्रकृती व पुरुष ही दोन तत्वे थोड्या थोड्या फरकाने अशाच पद्धतीने मानलेली दिसतात. त्यातही प्राचीन असलेल्या चिनी द्वैतवादात प्रकृती व पुरुष ही तत्वे जशीच्या तशी घेतलेली आहेत. त्यांना यिन आणि यांग असे म्हणतात. आपणास जे एक काळी व दुसरी पांढरी अशा दोन कोयऱ्या किंवा स्वल्पविराम एकमेकीत बसवलेल्या आहेत असे चिन्ह दिसते. दूरदर्शनचे बोधचिन्ह किंवा इंग्रजी उलट 69 चिन्ह त्यांच्याप्रमाणे ते चित्र दिसते. ते यिन आणि यांग यांचे स्वरूप दाखवणारे आहे. त्याचे गुणधर्म असे सांगितले आहेत. यिन म्हणजे प्रकृती तर यांग म्हणजे पुरुष. यिन म्हणजे प्रकृती आहे ती पॅसिव डार्क एम्प्टी निगेटिव्ह आहे. पॅसिव म्हणजे निष्क्रिय नसून जड आहे. डार्क म्हणजे अज्ञान. एम्प्टी म्हणजे प्रत्यक्ष काही नाही अव्यक्त आहे केवळ शक्यता पोटेन्सिलिटी आहे. निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक आहे म्हणजे बंधनकारक आहे बंधमुक्त नाही. यांग म्हणजे पुरुष तो ॲक्टिव ब्राईट फुल व पॉझिटिव्ह आहे. ॲक्टिव म्हणजे सक्रिय न म्हणता चेतन आहे. फुल म्हणजे सर्व काही करू शकतो तर पॉझिटिव्ह म्हणजे बंधमुक्त आहे. हे सर्व सांख्यापासूनच घेतलेले आहेत. याचे मूळ शोधले असता ते तिबेट नेपाळपर्यंत सापडते म्हणजेच नेपाळमधील कपिलवस्तूपर्यंत सापडते. तेच कपिल मुनींचे कार्यक्षेत्र तर गौतम बुद्धाचे जन्मस्थान आहे. सांख्यकारिकेचे चिनी भाषांतरही आहे. त्यातही कपिल मुनी हे सांख्यशास्त्राचे प्रवर्तक आहे असे सांगितले आहे. चीन आणि यांग हे शक्तपंथाचे शैवांचे पूजनाचे जे प्रतीक आहेत शिव आणि शक्तीचे जे प्रतीक आहेत त्यांच्या नावाचा चिनी पद्धतीने केलेला उच्चार आहे. म्हणजेच बौद्ध भिक्षूप्रमाणे पण त्यांच्याही पूर्वी सांख्यांचे विज्ञान भिक्षू चीनमध्ये ज्ञान प्रसारासाठी गेले होते असे म्हणण्याला वाव आहे. नमस्कार. जय गुरुदेव. नमस्कार.